जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती डी एम बॉय एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे जो यूट्यूबवरती ट्रेंड चालू आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनमधून बनवणार आहे आजचा व्हिडिओ एकदम खास झालेला आहे आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असो आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही आपण मटेरियल यूज केलो आहे ते मटेरियल टेलिग्राम अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर म्हणून आजचा आपला व्हिडिओ डेमो बघून घ्यायचा आहे तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए. मित्रांनो अलॅडमिशन हा ओपन केल्यानंतर बघून प्रोजेक्टमध्ये याचा आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर बघू आपल्या ग्रुप सेट बाय ईडीएम बॉयमध्ये याचा आहे ईडीएम बॉय बेटमार्कमध्ये गेल्यानंतर बघून तुम्हाला बीटमार्कमध्ये गेल्यानंतर म्हणून एवढा प्ले क्लिक करून इमेज आणि तुम्हाला मी एक खाली काही तुम्हाला सनीबाईचे फोटो दिले असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर बघून तर मित्रांनो तुम्हाला एक फोटो कुठलाही तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर थिएटरवर जाऊन तुम्हाला फिल कम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे आणि ह्यावरती क्लिक करून तुम्हाला फर्स्ट बीडपर्यंत फोटो घेऊन घ्यायचा आहे घेतल्यानंतर भाऊ तुम्हाला ह्याला असं म्हणजे फोटोला प्रेस करून ह्याला खाली आणायचा आहे खाली नंतर म्हणून तुम्हाला बॅक कॅ सिम्पली सा ग्रुप प्रेसेट बाय एडियम बॉयमध्ये जायचा आहे एडियम बॉयमध्ये गेल्यानंतर बनू हा किती आहेत ना भाऊ ह्याच्यावरती याच्यावरती क्लिअर करून हा एक एक क्लेअर हा सिलेक्ट करत जायचा आहे भाऊन तर मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला भाऊ कॉपी नॅ नऊ लेअर करून घ्यायचा भावनो आणि बीटमार्कमध्ये जायचं आहे बिटमार्कमध्ये आल्यानंतर भाऊ ह्याच्यावरती क्लिक करून पेस्ट नऊ लेअर तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर भाऊ सिम्पली सर बॅक याचा आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला भावनो शेक इफेक्ट बाय एम बॉयमध्ये जायचा आहे तो फर्स्टवाला जो शेक इफेक्ट आहे त्याला आपण कॉपी करून घ्यायचा भावनो कॉपी करून घेतल्यानंतर भावानो परत एकदा बिटमार्कमध्ये जायचा आहे बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भाऊ तुम्हाला तो पहिलावाला जो आपण इमेज ॲड केल्यानंतर त्या इमेजला आपण पेस्ट करून द्यायचा इफेक्ट इफेक्टवर जाऊन थ्रीएटर जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे तर तुम्हाला मग नो फोटो पूर्ण ब्लॅक दिसतील तर भाऊ फोटोवरती क्लिक करून इफेक्ट तुम्हाला एक्सपोजर कामा ह्याला असं वाढून घ्यायचं आहे वाढून घेतल्यानंतर आपआप तुम्हाला वाईट होताना दिसेल व्हिडिओ फोटो तर भावानो तरी मित्रांनो अर्धा भाग गेला असं कट करून घ्यायचं सगळ्यांना तर मित्रांनो सिम्पलीसा तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करून तुम्हाला भावानो एडिट ग्रुपवर जाऊन तुम्हाला तुम्हाला कुठल्याही तुम्हाला फोटो चेंज करायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून कलर आणि फिल्मवर जाऊन तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करून एक्सपिकेशनवर क्लिक करून तुम्हाला कुठल्याही तुम्हाला फोटो इकडे ॲड करून घेऊ शकता तर भावानं मी हे फोटो ॲड करतो ॲड केल्यानंतर भाऊन सिम्प्लीचा बॅगचा आहे बॅग आल्यानंतर भावानो फोटो इकडं बसलेला आहे बसलेला आहे तर म्हणून सिंपलीचा सिंप्लीचा सहा आपण एकोणीस सेकंदर आणलं तर प्रश्न बॅक प्लस बँकवरती क्लिक करून इमेज आणि तुम्हाला सगळ्या इमेजेस एक 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 ॲड करत कर जायचं आहे भावानो तर आपण सगळ्या इमेजेस एक एक करत ॲड करत जाऊया Thank you. तर मित्रांनो सिंपलीचे सगळ्या इमेजेस वन बाय वन ॲड झाल्यानंतर भावनो तुम्हाला सिंप्लीचा बॅक याचा आहे बॅक आल्यानंतर भावनो तुम्हाला आपल्या शे गिफ्टमध्ये याचा शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर भावनु दुसरावाला जो, जो इफेक्ट आहे दुसरावाला जो इफेक्ट आहे त्यालावरती क्लिक करून इफेक्ट जाऊन थ्री जाऊन तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर बघू आपल्या बीड मार्कवरती यायचा बीड मार्कवरती आल्यानंतर भावानो सिंपलीचा बीड मार्कवरती आल्यानंतर भावनो तो फर्स्ट जो इमेज आहे जो फर्स्ट ऑल सेकंड वाला जो इमेज आहे म्हणजे मोठा इमेज आहे त्यावर त्या इफेक्ट पेस्ट करून द्यायचा इफेक्ट थ्री इटर तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे आणि जो मोठे मोठे इमेज असतात त्या इमेजेसवर तुम्हाला एशिक इफेक्ट ॲड करत जायचा आहे तर सेम प्रोसेसमध्ये आपण ॲड करत घेऊया म्हणून तर थ्री इफेक्ट थ्री तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओला एक लाईक करा आणि ते निर्णय असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण की अशाच प्रकारे आपण मराठीमध्ये एडिटिंग इकडे शिकवत असतो तरी म्हणून सिम्प्लिसा बॅक आहे बॅक आल्यानंतर म्हणून तुम्हाला शेफ इफेक्ट मा शेफ इफेक्ट बा ईडीएम बॉयमध्ये जायचा आहे ईडीएम बॉयमध्ये गेल्यानंतर सेकंड वाला जो इफेक्ट आहे सेकंड वाला जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून थ्रिएट इफेक्ट जाऊन थिएटर जाऊन तुम्हाला इकडे कॉपी इफेक्ट करून आहे घेतल्यानंतर म्हणून बॅक आहे सिप्लीस बॅक आल्यानंतर म्हणून तुम्हाला बिटनमध्ये जायचा आहे बिटवन मध्ये गेल्यानंतर म्हणून तुम्हाला सिप्लिस जर आपण पहिला इमेज दिला होता पहिल्या इमेजला हा शेफ इफेक्ट तुम्हाला ॲड करून द्यायचा आहे आपण ॲड करूया समोर सिंपलीचा बॅकच आहे बॅक आल्यानंतर म्हणून शेक इफेक्टमध्ये जायचा शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर लास्टवाला जो इफेक्ट आहे जो लास्ट वाला जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून इमेजर इफेक्ट जाऊन ऑन जाऊन तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर सिंपलीचा बॅक आहे बॅकन आपली ईडीएम बॉयच्या मध्ये जायचा आहे बिटमार्गमध्ये गेल्यानंतर भावानो बीटमार्कमध्ये गेल्यानंतर तर मित्रांनो आपण जो लास्टवाला जो फोटो आहे त्या सोडून अजून वाला जो फोटो सोडला होता त्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे दिल्यानंतर भावानो तर नव्वद टक्के आपला व्हिडिओ झालेला आहे भानू नव्वद टक्के व्हिडिओ झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून मित्रांनो प्लस ऐकनवर क्लिक करून मीडियावर जाऊन तुम्हाला तुम्हाला कुठल्याही युट्यूबचा इंस्टाग्रामचा लगो आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर भवानु मी माझा यूट्यूबचा चॅ यूट्यूबचा लोगो मी तर ॲड करून घेतो तर सिंपली जर भावानु व्हिडिओ सेव्ह करण्या सेव्ह करायचा असेल तर भावानु ॲरवरती क्लिक करून व्हिडिओचा रेझ्यु तर भावानो व्हिडिओ तर भावानु ॲरवरती क्लिक करून ॲरवरती क्लिक केल्यानंतर भावानो एक्सपोर्ट रेझ्युलेुशनवर क्लिक करून तुम्हाला सातशे वीस एचडी ठेवायचा आहे आणि क्वालिटी हाय आठ हाय एम बी पी एसचा ठेवायचा आहे आणि एक्सपोर्टवरती करा एक्सपोर्टवरती क्लिक करायचा आहे तर भाऊ आपला व्हिडिओ सेव्ह होण्यास सुरुवात होईल तर भाऊ व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा